नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत तर तुम्हाला एक शिक्षक म्हणून किंवा केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापक म्हणून काही प्रकारचे लेखन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते तर कोणकोणती लेखन कौशल्य आपल्याला येणे आवश्यक आहे त्या लेखन कौशल्याविषयी माहिती आज आपण घेणार आहोत पहिला मुद्दा आहे दस्तऐवज लेखन मग दस्तऐवज लेखनमध्ये तीन घटकांचा समावेश झालेला आहे पहिला आहे इतिवृत्त लेखन दुसरा आहे शेरेबुक नोंदी आणि अहवाल लेखन तर पहा तुम्ही मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख म्हणून तुम्हाला हे इतिवृत्त लेखन शेरेबुक नोंदी अहवाल लेखन आ, करता येणं आवश्यक आहे यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व जे आहेत किंवा एक योग्य पद्धतीनं ज्या पद्धतीने आपल्याला ले लेखन करायचं आहे ती कोणती पद्धत आहे ते आज आपण पाहणार आहोत ओके सुरुवातीला आपण पाहणार आहोत इतिवृत्त लेखन तर पहा सभेत जे काही घडते त्याची टिप्पणे काढून त्यानुसार इतिवृत्त लिहिले जाते इतिवृत्त म्हणजे सभेत चर्चेले गेलेले आणि त्यानुसार घेतलेले निर्णय लिखित स्वरूपात आणणे होय इतिवृत्त लिण्यासाठी एक स्वतंत्र वही ठेवलेली असते त्यास इतिवृत्त पुस्तिका असे म्हणतात इतिवृत्ताच्या शेवटी सभेच्या अध्यक्षांची सही असते इतिवृत्त लेखनाचे दोन प्रकार पडतात सभेतील ठरावाचे इतिवृत्त आणि दुसरा प्रकार आहे वर्णनात्मक इतिवृत्त आता सभेतील ठरावाचे इतिवृत्तमध्ये काय लिहिलं जातं तर ठरावाच्या इतिवृत्तामध्ये सभेत घेतलेले निर्णय ठराव यांचीच नोंद घेतली जाते तर वर्णनात्मक इतिवृत्तामध्ये संस्थेच्या वतीने संमंत होणाऱ्या ठरावाविषयी माहिती आणि चर्चा नोंदविली जाते त्या आधारे सभेत काय घडले कोणी कोणी कोणकोणत्या विषयावर मुद्दे उपस्थित करून चर्चा केली त्याचे सविस्तर वर्णन नोंदविले जाते इतिवृत्त लेखनाची व्याख्या इतिवृत्त म्हणजे झालेल्या बैठकीला उपस्थित व अनुपस्थित व्यक्तींना सूचित करण्यासाठीची लिखित स्वरूपाची कागदोपत्री केलेली अधिकृत नोंद होय बैठक सुरू असतानाच त्यातील सहभागी व्यक्तींकडून बैठकीत झालेले महत्वाचे निर्णय घटना इत्यादी नोंदविले जातात सभेत जे कामकाज झाले ठराव संमंत झाले व विविध निर्णय घेण्यात आले त्यांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय इतिवृत्त लेखनाचे महत्व हे झालेल्या बैठकीचे सार असते बैठकीत सहभागी झालेल्या व्यक्ती आणि सभासद यांच्यासाठी इतिवृत्त हा माहितीचा स्रोत असतो इतिवृत्ताचा उपयोग संदर्भ सा संदर्भासाठीही होऊ शकतो जसे की निर्णयावर इतर प्रकल्प आधारित असतात व्यक्तींना नेमून दिलेले कार्य पुन्हा स्मरण करून देण्यासाठी इतिवृत्त महत्त्वाचे असते इतिवृत्तात अंतर्भूत असलेले घटक इतिवृत्ताचे लेखन करताना सभेसाठी उपस्थित असलेल्या सभासदांच्या नावांची अचूक नोंद करणे आवश्यक असते सभेसमोरील विषय कोणता आहे हे नमूद करावे लागते सभेसाठी उपस्थित असलेल्या आणि घेतलेल्या निर्णयाची नोंद करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे सहभागी सभासदांनी केलेली कार्यवाही पाठपुरावा या बाबी लक्षात घ्यायला हव्यात सभेत ठरविलेल्या बाबींची पूर्तता करण्याची अंतिम तारीख नोंदवायला हवी भविष्यातील कार्यक्रमांवर चर्चा व्हावयास हवी इतिवृत्तात वरील घटकांचा अंतर्भाव असावाच परंतु त्याचबरोबर सभासदांची झालेली प्रश्नोत्तरे त्याविषयी झालेली अनुकूल प्रतिकूल चर्चा आक्षेप या विषयांची नोंद महत्त्वाची असते एखाद्या सभासदाने विचारलेल्या प्रश्नांवर संबंधित पदाधिकाऱ्याने कोणते उत्तर दिले हे बारकाईने ऐकून त्याची नोंद करावी लागते अर्थात प्रश्नोत्तरांची नोंद शब्दशा आवश्यक नसली तरी त्यातील महत्त्वाच्या बाबी लिहायला हव्यात इतिवृत्त लेखनाच्या पायऱ्या तर पहा इतिवृत्त लेखनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत इतिवृत्त लेखनाच्या पायऱ्या इतिवृत्त लेखन करताना ते अत्यंत काटेकोरपणे होणे आवश्यक आहे इतिवृत्तात काही गोष्टी साधारणपणे महत्त्वाच्या असतात त्यामध्ये खालील पाच पायऱ्यांचा विचार करायला हवा पहिली पायरी इतिवृत्त लेखनाचे नियोजन दुसरी पायरी सभा किंवा बैठकीत नोंद घेणे तिसरी इतिवृत्त लेखन करणे चौथी पायरी इतिवृत्ताचे वाटप आणि पाचवी आणि शेवटची पायरी आहे पुढील संदर्भासाठी इतिवृत्त जतन करणे याच पाच पायऱ्यांच्या मदतीने इतिवृत्त लेखन केलं जातं ओके इतिवृत्त लेखनाचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते ते आपण पाहूयात तर पहा इतिवृत्त लेखनाचे नियोजन सुनियोजित बैठक इतिवृत्त लेखनास मदत करते अध्यक्ष सचिव व इतिवृत्त लेखक यांनी सभेतील चर्चेच्या बाबी लक्षात घेऊन एकत्र काम केले तर इतिवृत्त लेखन सोपे होते सभेचा अजेंडा म्हणजेच पत्रिका मार्गदर्शक असतो नोंदी घेण्यासाठी आणि इतिवृत्त तयार करण्यासाठी विशेषत त्यातील प्राधान्यक्रम ठरविणे आणि विषयांना नमूद करणे यासाठी याचा उपयोग होतो सहभागी व्यक्तींची नावे सभेत विचारात घेतलेली कागदपत्रे आणि दस्तऐवज या दोन गोष्टी इतिवृत्त लेखनात आवश्यक असतात सभा किंवा बैठकीत नोंद घेणे नोंद घेणे सुरू करण्यापूर्वी कोणत्या प्रकारची माहिती गरजेची आहे याची कल्पना असणे आवश्यक असते कार्यालयास शाळेस संस्थेस अपेक्षित असणारे घटक प्रारूप सुस्पष्ट असावे साधारणतः इतिवृत्त लेखनात खालील गोष्टींची नोंद घ्यावी तर पहा सभेची बैठकीची तारीख व वेळ कार्यालय शाळा संस्थेचे नाव बैठकीचा प्रकार सहभागी व्यक्तीचे नावे पूर्वीच्या बैठकीतील इतिवृत्तातील दुरुस्त्या आणि इतिवृत्ताची स्वीकृती प्रत्येक घटकाबाबत घेतलेले निर्णय जसे की करावयाच्या बाबी कार्यवाही कार्यवाही मतदानाचे निष्कर्ष स्वीकारलेले नाकारलेले निर्णय निर्णय प्रलंबित बाबी नवीन उपक्रम कार्यक्रम पुढील बैठकीची तारीख व वेळ इतिवृत्त लेखन करणे बैठक संपली की तुम्ही घेतलेल्या सर्व नोंदी एकत्र करून इतिवृत्त लेखनास सुरुवात करावी बैठक संपली की लगेचच इतिवृत्त लिहावे म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात असतात तयार केलेले प्रारूप तपासून गरज वाटल्यास नोंदीची भर घाला एखादा मुद्दा स्पष्ट करा घेतलेले निर्णय ठरविलेल्या बाबी तपासा पुरेसे इतिवृत्त विवेचन द्या सॉरी पुरेसे विस्तृत विवेचन द्या सभासदांसाठी विशेषणे शब्दांचा वापर करू नये इतिवृत्त वाटप सभा बैठक यात काय घडले प्रस्ताव ठराव निर्णय यांची समग्र माहिती करून देण्याची भूमिका इतिवृत्त इतिवृत्त लेखकाला घ्यावी लागते इतिवृत्त खुले करून देण्याआधी ते अध्यक्षांनी संमंत केलेले असावे इतिवृत्त हे लिखित स्वरूपात पाठवता येते कार्यालयाच्या प्रचलित व मान्य पद्धतीनुसार ते सर्वांना माहिती करून द्यावे पुढील संदर्भासाठी इतिवृत्त जतन करणे बऱ्याचदा समिती इतिवृत्ताचे परीक्षण करते आवश्यक ते बदल व दुरुस्त्या झाल्यास पुढील संदर्भासाठी इतिवृत्त जतन करणे आवश्यक ठरते इतिवृत्त लेखनाची पद्धती सभेचे किंवा बैठकीचे इतिवृत्त लिहिताना क्रमशः मांडणी करावी लागते सर्वप्रथम आयोजित केलेल्या सभेचे नाव सभेची तारीख वार वेळ आणि स्थळ दिले जाते त्यानंतर विषय पत्रिकेतील विषय क्रमांक एकपासून कोणकोणते विषय आहेत त्यानुसार चर्चा कशी होत गेली त्यानुसार कोणकोणते प्रस्ताव येतात त्या प्रस्तावावर होणारी मतमतांतरे याचा तपशील लागतो प्रस्तावानुसार ठराव मांडलेला असेल तर त्याचा तपशील आणि ठराव एक मताने व बहुमताने संमत झाला असेल तर त्याचाही उल्लेख करावा लागतो मतदान झाल्यास ठरावाच्या बाजूने व ठरावाच्या विरोधात असलेली मतसंख्या व नावे दिली जातात प्रत्येक ठरावाच्या खाली सूचक अनुमोदकाचे नाव लिहावे लागते शेवटी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याची जाहीर करावी लागते व तशी नोंद लिहावी लागते सभेच्या कामकाजाची टिप्पणे बरोबर आहेत की नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी खाली उजव्या बाजूच्या सभेच्या उजव्या बाजू तर उजव्या बाजू सभेच्या अध्यक्षांची सही व दिनांक तर डाव्या बाजू सचिवाची सही व दिनांक दिला जातो अशा पद्धतीने इतिवृत्त लेखन पूर्ण होते इतिवृत्त लेखन करताना घ्यावयाची काळजी इतिवृत्त लेखन हे अत्यंत जबाबदारीचे कार्य असते त्यामध्ये चुका होता कामा नये कोणत्याही संस्थेसाठी इतिवृत्त हा कायमस्वरूपी दस्तऐवज असतो त्यानुसार इतिवृत्त लिहिताना संबंधित व्यक्तीने काही बाबींची काळजी आणि खबरदारी घेतली पाहिजे इतिवृत्त लिहिताना खाडाखोड टाळावी सभा किंवा बैठकांमध्ये जी चर्चा होईल त्यांची नोंद करताना वाक्यरचना शब्दरचना याबाबत दक्ष असावे काही आर्थिक व्यवहारासंबंधी लिहावयाचे असल्यास विशेषतः रकमेचा तपशील आकड्यात आणि अक्षरात उदाहरणता रुपये हजार, एक हजार रुपये असा लिहावा इतिवृत्त रजिस्टर वही वापरास सुरुवात करण्यापूर्वी पृष्ठांकित व प्रमाणित करून घ्यावी शेवटच्या पृष्ठावर वरिष्ठांची प्रमाणित केलेबाबतची स्वाक्षरी व शिक्का घ्यावा ओके आता आपण इतिवृत्त लेखनाचा एक नमुना पाहणार आहोत तर पहा बैठकीची विषय सूची शाळेचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे पत्ता द्यायचा आहे जावं क्रमांक आणि दिनांक या गोष्टींची नोंद तुम्हाला प्रथम करावी लागेल त्यानंतर तुम्हाला प्रती घ्यायची आहे प्रति म्हणजे कुणाला तुम्ही ते इतिवृत्त देणार आहात त्यांचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे नावपद पत्ता त्यानंतर विषय शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीबाबत तर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीबाबत असे इतिवृत्त लिहायचं आहे तर तुम्ही जे एस एम सीचे इतिवृत्त लिहिता तेव्हा ही काळजी घेणे गरजेचे आहे की याच पद्धतीने तुमचे दरवेळेसच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त तुम्हाला लिहावे लागेल तर पहा महोदय उपयुक्त विषयानवे आपणास विनंती करण्यात येते की दिनांक रोजी सकाळी वाजता शाळेचे नाव घालायचं येथे शाळा व्यवस्थापन समिती बैठक आयोजित केली आहे सदर बैठकीत खालील विषयावर चर्चा केली जाणार आहे तर तुम्हाला इथं कुणाला शाळा व्यवस्थापन समितीला आमंत्रित करायचं आहे त्यांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं चा आहे ओके त्यानंतर तुम्हाला बैठकीतले विषय त्यांना कळवावे लागतील मग पहिला विषय तर सर्व दर महिन्याच्या बैठकीचा असतो मागील बैठकीचे इतिवृत्त कायम वाचून कायम करणे त्यानंतर तुमचे त्या महिन्यातले कोणचे विषय आहेत ते संबंधित विषय तुम्हाला इथं लिहावे लागतील आणि शेवटचा जो विषय असतो तो असतो ऐनवेळी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय तरी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावी ही विनंती तर अशा प्रकारचं इतिवृत्त तुम्हाला तिथं लिहावं लागेल आणि तिथं ठिकाण आणि दिनांक म्हणजे कोणतं ठिकाण गावाचं नाव आणि दिनांक आणि खाली मात्र तुम्हाला इथं श मुख्याध्यापक तथा सचिव शाळा व्यवस्थापन समिती तर मुख्याध्यापक हा शाळा व्यवस्थापन समितीचा सचिव असतो त्याची सही तिथं तुम्हाला घ्यावी लागेल तर पहा तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीसाठी तशा प्रकारचं पत्र त्या सदस्यांना दिलात आता त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचं इतिवृत्त कसं लिहायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे सुरुवातीला शाळेचं नाव लिहायचं शाळा व्यवस्थापन समिती सभा दिनांक आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी नोंद करावी लागेल त्यानंतर पहा आज दिनांक ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशीची दिनांक घाला रोजी सकाळी म्हणजे वेळ घाला वाजता शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली बैठकीचे नियोजित अध्यक्ष श्री किंवा श्रीमती त्यांचं नाव घाला अध्यक्षांचं यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू करण्यात आले उपस्थितांचे स्वागत करण्यात आले माननीय अध्यक्षांच्या परवानगीने बैठक सुरू करण्यात आली बैठकीपुढे आलेल्या विषयांवर खालीलप्रमाणे निर्णय होऊन सर्वानुमते ठराव संमंत करण्यात आला आता विषय क्रमांक एक तर पहा विषय क्रमांक एक मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे मागील बैठकीचे इतिवृत्त श्री श्रीमती कोण वाचलं त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे यांनी वाचले त्यावर चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते ते कायम करण्यात आले मागील बैठकीचे इतिवृत्त कायम करण्याचा था ठराव सर्वानुमते संमंत करण्यात आला अशा व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला बैठकीचे इतिवृत्त लिहायचे आहे पुढे पहा सूचक आणि अनुमोदकसुद्धा तुम्हाला लिहावं लागेल तर सूचक म्हणजे ही सूचना कुणी मांडली त्यांचं नाव आणि सूचना मांडल्यानंतर त्या सूचनेला अनुमोदन कुणी दिलेलं आहे त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल आता मागील बैठकीची इतिवृत्त हा ठराव कुणी मांडला आता आपण इथं नाव घातलं श्री विनीत गुरव असं नाव घातलं तर अनुमोदन कुणी दिलं तर श्रीमती करुणा गुरव तर अशा पद्धतीने तुम्हाला सूचक आणि अनुमोदक त्या ठिकाणी लिहावं लागेल ओके त्यानंतर तुम्हाला शेवटी श्री श्रीमती यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने बैठक समाप्त झाल्याचे जाहीर केले तर तुम्हाला असं प्रत्येक विषयावर तुम्हाला सूचक अनुमोदक लिहावं लागेल ठराव मग सूचक मग अनुमोदक अशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहावं लागेल मग त्यानंतर बैठकीस उपस्थित असलेल्या सदस्यांची नावे आ, तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागतील त्यानंतर त्यांचं पदनाम आणि स्वाक्षरी घ्यावी लागेल तर या इतिवृत्ताच्या उजव्या बाजूला अध्यक्ष म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती एस एम सीचे अध्यक्षाची सही आणि डाव्या बाजूला शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणजे मुख्याध्यापक यांची सही तुम्हाला इथं घ्यावी लागेल ओके तर पहा या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचा एक ठरावाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे तो आपण पाहूया शाळा व्यवस्थापन समितीची बैठक क्रमांक तुम्हाला लिहायचे कितवी बैठक आहे ती थ, बैठ तीन तीन चार चार तुम्हाला तिथं नोंद करावी लागेल बैठक क्रमांक तीन असेल तीन घ्या चार असेल चार घ्या दोन असेल दोन ठराव क्रमांक तुम्हाला तिथं घ्या घालायचा आहे आणि दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे तर पहा ठराव क्रमांक आणि दिनांक तुम्हाला घातल्यानंतर विषय क्रमांक लिहावा लागेल विषय क्रमांक दोन शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी ठराव क्रमांक दोन तर पुढे पहा कशा पद्धतीने दिले ते दिलेले आहे ते पाहूया आज दिनांक या रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आणि बैठकीतील विषय क्रमांक दोन अन्वय शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव यांनी गणवेश कापड खरेदीबाबत प्राप्त दुकानदाराचे दरपत्रक आणि नमुना क दाखवले गणवेश कापड खरेदीसाठी दरपत्रकानुसार सविस्तर चर्चा बैठक घेण्यात आली दुकानदाराचे नाव अ ब क गणवेशाचे दरपत्रक अच दोनशे चाळीस ब दोनशे क दोनशे तीस कापडाचा नमुना प्राप्त होता का होय 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 अशा पद्धतीने तुम्हाला त्याची नोंद करावी लागेल वरील दरपत्रकाप्रमाणे अनुक्रमांक दोन ब यांनी सादर केलेले दरपत्रक आ, शासन अनुदानाप्रमाणे जुळणारे आहे तसेच कापडाची गुणवत्ता चांगली आहे वेळेत मालाचा पुरवठा करणार असल्याने गणवेशासाठी खाप कापड खरेदी करताना अनुक्रमांक दोन ब दुकानातून करण्यात यावी गणवेश कापड प्राप्त होण्यापूर्वी पन्नास टक्के रक्कम द्यावी व गणवेश कापड प्राप्त झाल्यानंतर आदेशित नमुन्याप्रमाणे मिळाले असल्याची खात्री केल्यानंतर उर्वरित रक्कम अदा करावी याबाबत खात्री सचिवांनी करावी आता ठराव सर्वांमध्ये संमंत करण्यात आला तर यासाठी जो सूचक आहे त्या शिक्षकाचं नाव घ्या अनुमोदक यांचं नाव घ्या त्यानंतर खाली तुम्हाला अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची सही शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव जे मुख्याध्यापक आहेत त्यांची सही तुम्हाला इथं घ्यावी लागेल ओके तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिवृत्त लेखन याबाबत सविस्तर माहिती पाहिलेला आहे प्रत्यक्ष बैठकीचा नमुना इतिवृत्ताचा नमुना आपण पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही केंद्रप्रमुख म्हणून या दस्तऐवजाची माहिती किंवा मा या दस्तऐवजाचे लेखन कौशल्य प्राप्त असणे गरजेचे आहे यासाठी व्यवस्थित व्हिडिओ पहा यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण शेरे बुकमधील नोंदी कशा पद्धतीने करायच्या केंद्रप्रमुख म्हणून तुम्ही कशा प्रकारचा शेरा तुम्हाला द्यायचा आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात धन्यवाद